लोभिता माझा ऐकून तर घे. काही ऐकायचं नाहीये. दोन मिनिटं थांब जरा. जे ऐकायचं होतं ते ऐकलं आणि जे बघायचं होतं ते बघितलंय मी. लोभिता बाळा, या लग्नाबद्दल तुझ्या मामांना माहिती होतं. प्लीज स्वतःच्या पापांमध्ये उगाच माझ्या मामांना अडकवू नका. तुमच्या इतकी मतलबी माणसं मी आजपर्यंत पाहिली नाहीयेत. लोपिता अगं, या लग्नामागे काही कारण आहेत, ऐकून तर घे ना तू. नाही, मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. मुळात जर तुम्ही खोटे नसता ना तर आले आल्या मला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं असतं. पण नाही, तुम्हाला खोटं बोलण्याशिवाय दुसरं येतच काय. आणि म्हणून स्वतःला सेव्ह करण्यासाठी काहीतरी खोटी करणं माझ्या मामाने सांगितलीच असणार. लोपिता थांब. बाळा, माझ्यावरती तरी विश्वास आहे ना तुझा. आणि आमची चूक एवढीच झाली की आम्ही तुला काही सांगितलं नाही. अगं पण ती चूक सुधारायची संधी तर देशील आम्हाला. नाही, जाणून बुजून कधीही चूक केली जात नाही. त्यामुळे प्लीज मला कोणाचीही सफाई नकोय. अगं लोपिता, अगं त्याचं माझ्याशी लग्न झालेलं असलं तरी त्याचं माझ्यावर प्रेम नाहीये, त्याचं तुझ्यावर प्रेम आहे. लोपिता, तो तुझ्याशिवाय नाही जगू शकत. काय म्हणालीस? त्याचं माझ्यावर अजूनही प्रेम आहे. मग ज्याच्यावर प्रेम नसतं त्याच्याशी जबरदस्ती लग्न लावण्याची पद्धत आहे का जेदे पाटलांमध्ये? एक शब्दही बोलू नकोस. चांगली संधी साधून डाव साधलायस तू. गुड, हॅपी मॅरिड लाईफ, ऑल द बेस्ट. हे बघ लोपिता, मी तुला अडवत नाहीये पण एवढ्या रात्री कुठे जाणार आहेस तू? आजची रात्र फक्त तू. सॉरी, मला एक मिनिट सुद्धा तुमच्यासारख्या खोटारड्या माणसांमध्ये नाही राहायचंय. अगं लोपिता, आई Thank you.
झालं? लोपिता कुठे गेली? मुळात प्रश्न असा आहे की तिला सांगितलं कोणी? अगो बाई, सांगितलं का तिला? वाह, छान, म्हणून निघून गेली ती. बरोबर आहे ते म्हणा. आपल्या प्रियकराचं लग्न झालंय आणि एवढी मोठी गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली. आता हे तिला कळल्यावर ती निघून नाही का जाणार? लीला, नाही म्हणजे मला आपलं असं वाटलं. ते काही खरंच असेल असं नाही. तुमच्या भाषेत सांगायचं तर आपलं तर्कशास्त्र मांडलं मी, बाकी काही नाही. शंभर वेळा विचार केला की एकदाच बोलून टाकावं. काय की गोष्टी लपवून ठेवण्यापेक्षा ना सांगितलेल्या बऱ्या, म्हणजे प्रॉब्लेम होत नाही ना. पण नाही, आपल्या घरात सगळ्यांना तोंडाला कुलूप लावायची सवय आहे ना. तेच, हे तोंडाचं कुलूप उघडण्याची हिम्मत कोणी केली हेच बघायचंय मला. मुळात भाऊजी, तुम्ही एवढ्या स्पष्ट शब्दात इशारा दिला असताना सुद्धा उद्धटपणा केला कोणी? तेच तर कळत नाहीये ना. आणि गरज काय होती त्याची? अहो, गरज कसली? मला तर वाटत ना कोणीतरी हा विघ्न संतोषीपणा केलाय. अरे पण कोणी केला हा विघ्न संतोषीपणा? तुम्ही सगळे माझ्याकडे असं का बघताय? अंजली, तू नाही ना सांगितलंस? बाबा, अहो मी का सांगेन, माझा काय संबंध? तुझा नाही तर मग दुसऱ्या कुणाचा संबंध आहे अंजली? तुझं लग्न झालंय त्याच्याशी आणि लोपिताचं त्याच्या बरोबर असणं तुला आवडत नाही, म्हणून सूड उगवला असशील. आत्या, अहो शपथ असं काही नाहीये. पटत नाहीये मला हे, कारण दुसऱ्या कोणी सांगण्याचं कारणच काय? ओ बाबा, मी असं का करेन? उलट मीच वरुणला सांगितलं. लोपिताला हे सगळं कळू नको देऊस म्हणून. हे कधी सांगितलंस तू? ते पट्टी बदलायला गेले तेव्हा. तेव्हाच तिने ऐकलं असेल. ऐकलं नाही, ऐकायला जाईल अशा शब्दात सांगितलं असेल हिने. काय बोलताय तुम्ही? हे मला नाही असं वाटत. तिचं वकील पत्र घेण्याची गरज नाहीये तुला. हे बघ दादा, मलाही वाटतंय की अंजली हे करणं शक्य नाहीये. नाही, माझ्या मते ही चूक अंजलीचीच आहे.
10 वेळा बजावलं होतं हिला वरुणच्या खोलीत जायचं नाही म्हणून. तरीही गेली. जर ही गेली नसती तर बोललीच नसती, आणि ही बोलली नसती तर ही गोष्ट कोणाला कळलीच नसती. देवाची शपथ घेऊन सांगते मी नाही. मोत्याचं नव्हतं झाल्यावर काय उपयोग आहे या सगळ्या गोष्टींचा? चंद्रादा, आपली चूक झाली आणि हिला आपण घरात ठेवून घेतली. खर तर आताच हिला घराच्या बाहेर काढायला हवं. पण नाही काढू शकत, कारण जेधे पाटलांची सून आहे ही. गावभर चर्चा होईल याची. पण तुला याची शिक्षा मिळेल, आज नाहीतर उद्या, पण शिक्षा ही मिळेलच. आपल्या आयुष्यात वेळ खूप महत्वाची असते, आणि ती एकदा निघून गेली ना की तू कितीही प्रयत्न कर ती पुन्हा कधीच येत नाही. मी इथून गेल्यापासून फक्त आपल्या लग्नाची स्वप्न पाहिली, पण तू मात्र लग्न करून मोकळा झालास रे. मी तिथेच थांबले आणि तू पुढे निघून गेलास. मग आता माझा थांबून काय उपयोग आहे? करून प्लीज आजपासून आपल्या दोघांचेही मार्ग वेगळे आहेत, आणि प्लीज प्लीज मला माझ्या मार्गाने जाऊ दे. वरुण, सगळ्यांना सांग ना. अरे सगळ्यांना वाटतं आपल्या लग्नाबद्दल मी लोपिताला सांगितलंय. सगळी जण माझ्यावर संशय घेत आहेत. अंजली, प्लीज आत्ता मला काहीही सांगू नकोस. मला कुणाशी काहीही बोलायचं नाहीये आणि काही ऐकायचं नाहीये. वरुण, एकदा ऐकून घे ना. अरे माझं कोणीच ऐकायला तयार नाहीये. अंजली, लीव मी अलोन. वरुण, तू एकदा सांगशील ना तर ऐकतील ते. अंजली, तुला एकदा सांगून कळत नाही का? वरुण, मी तुझ्या पाया पडते. तू जात आहे इथून. मला तर काही सुचत नाहीये. चंद्रादा, तिच्या मामाचा फोन कधीही येऊ शकतो. त्या मामाचा फोन जरी आला ना तरी माझं रक्त खवळत. रेवाना तिने फोन केला सुद्धा असेल त्यांना. हा माणूस खूप भयानक आहे, खूप भयानक आहे. आपला अख्खा बिझनेस तो ताब्यात घेऊ शकतो. नुसत्या ताब्यात घेणार नाही तर आपल्याला तो रसातळालाही नेऊ शकतो. चंद्रादा, याचा अर्थ आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे. काय करायचं? काहीही झालं ना तरी तिला घरी परत आणलं पाहिजे. कशी आणणार? अरे फोन करूयात ना, समजावून सांगूयात तिला. आणि आणि त्या आधीच त्या मामाचा फोन आला तर त्यांना खात्री देऊयात की अंजली काहीही झालं तरी जगणार नाही. ते मला माहित नाही चंद्रादा, पण आता पाणी गळ्यापर्यंत आले. ते नाका तोंडात जाण्याआधी ना तिचा श्वास थांबलाच पाहिजे.
अंजली मला सांग हे सगळं। मी वाड्याच्या मागच्या विहिरीवर पाणी भरायला गेले ना, तेव्हा ही विहिरी जवळ पडली होती। मी तिला उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती उठतच नव्हती। म्हणजे याचा अर्थ ही रात्रभर वाड्याच्या बाहेरच होती। उमाकांत तोंडात पाणी मार, तिच्या विभक्त शुद्ध येते। तू आपल्या वाड्यातच आहेस। वरुणच्या वाड्यात। बरं वाटतंय का तुला लोपिता? तू इथून गेल्यानंतर तुला चक्कर आली का? सांग मला, चक्कर आली का तुला? की पाय घसरून कुठे पडलीस? काल मी इथून गेले। विहिरीजवळ